जस्ट चवदार रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। माझं चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। पुढील रेसिपीच्या अपडेट साठी बेल आयकॉनला प्रेस करा। आजपर्यंत तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खीर बनवले असतील। इथे मी तुम्हाला एक वेगळा असा खिरीचा प्रकार दाखवत आहे, करड खीर। तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला करडी लागेल। या करडीच्या बिया आहेत, एकदम आयुर्वेदिक किंवा गुणकारी जरी म्हटलं तरी चालेल, तर या करडीच्या बियापासून तेल बनवतात। तर याच बियापासून आज आपल्याला एक वेगळा असा उपयोग करायचा आहे। एक फुलपात्र भरून करडी घेऊन या करडीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। करडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली की यामध्ये पाणी घालायचे आणि 24 तास पाण्यामध्ये ही करडी भिजत घालायची आहे। करडीला पाण्यामध्ये भिजत घालून 24 तास पूर्ण झाले आहेत। त्यानंतर आता यामधील सर्व पाणी बाजूला काढायचे आणि ही करडी आपल्याला स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायची आहे। इथे मी करडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून करडी बारीक करून घ्यायची आहे। लागेल असे थोडे थोडे पाणी घालून ही करडी बारीक करून घ्यायची। तर इथे मी करडी मिक्सरमधून पूर्णपणे बारीक करून घेतली आहे। आता या करडीला आपल्याला गाळून घ्यायचे आहे, एक अशा प्रकारची गाळणी घ्यायची। ही गाळणी मी सर्वप्रथम ओली करून घेतली आहे। चमच्याने किंवा हाताच्या सहाय्याने तुम्ही अशा प्रकारे या करडीला हलवून घेऊ शकता। जसे जसे आपण याला अशा प्रकारे हलवत जाऊ, या करडीमधून दूध निघेल। पूर्णपणे 24 तास करडी पाण्यामध्ये भिजल्यानंतरच या करडीमधून अशा प्रकारचे दूध निघते। काही वर्षापूर्वी खेड्यापर्यंत मिक्सर काही पोहोचलेले नव्हते, तर पाट्या वरवंट्यावरती या करडीमधून अशा प्रकारचे दूध काढले जात असं। हाताने थोडंसं मी अशा प्रकारे घासून घेते, म्हणजे सर्व दूध खाली पडेल। करडीच्या प्रत्येक भागामध्ये त्याचे आयुर्वेदिक असे गुणधर्म असतात। करडीचे बी, करडीचे फूल, करडीची भाजी आणि करडीला कीड लागत नाही। तुम्ही या करडीच्या बिया वर्षानुवर्ष अशाच ठेवा, याला कुठल्याही प्रकारची कीड लागत नाही जशी इतर धान्याला लागते। हा जो वर चाळणीमध्ये थोडाफार चोथा राहिला आहे, याला आपण मिक्सरमधून थोडेसे पाणी घालून बारीक करून घेऊया। इथे मी एक कपडा ओला करून घेतला आहे आणि यामधून करडीचे दूध गाळून घेणार आहे। करडीमधून दूध काढून झाले आहे। हा जो कपड्यामध्ये तुम्हाला चोथा दिसत आहे, याचा वापर तुम्ही कुंड्यातील झाडांना खत म्हणून वापर करू शकता। एक फुलपात्र भरून जोड गहू घ्यायचे, अर्धा कप पाणी संपूर्ण गव्हाला लावून घ्यायचे आणि 15 ते 20 मिनिटासाठी हे असेच ठेवून द्यायचे आहेत। 20 मिनिटानंतर गहू मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। हे जे तुम्हाला पाणी दिसत आहे ते मिक्सरमध्ये घालायचे नाही, नुसते गहूच घ्यायचे आहेत। आता आपण बारीक करण्यासाठी मिक्सरचा वापर केला, पण पूर्वीच्या काळी उकळाचा वापर केला जात असत। इथे मी गहू मिक्सरमधून बारीक करून घेतले आहेत। बारीक केलेले गहू एका कपड्यावरती घालायचे आणि थोडेसे सुकवून घ्यायचे आहेत। गहू सुकले की ते पाकडून घ्यायचे। पाकडल्यामुळे गव्हामधील सर्व कोंडा निघून जातो। एक फुलपात्र भरून गहू घेतले होते, त्यासाठी मोठ्या चमचाने एक चमचा तांदूळ घ्यायचे। गहू आणि तांदूळ दोन्ही पण 1 ते 2 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। गव्हामध्ये थोडाफार कोंडा राहिलेला असतो, धुतल्यामुळे तो सुद्धा निघून जातो।
कुकरमध्ये 1.5 लिटर पाणी घालायचे आणि हे पाणी गरम करून घ्यायचे आहे। पाणी गरम झाले आहे, यामध्ये धुतलेले गहू आणि तांदूळ घालायचे। हे पाणी जे आहे ते तसेच राहू द्यायचे आहे, नुसते गहू आणि तांदूळ या पाण्यामध्ये आपण घालणार आहोत। त्यानंतर या गव्हाच्या 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। इथे कुकरच्या 6 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकरचं झाकण पडेपर्यंत पुढच्या कृतीकडे वळूया। एका पातेल्यामध्ये 1.5 फुलपात्र भरून गूळ घ्यायचा आणि त्याचबरोबर 1.5 फुलपात्र पाणी घ्यायचं आहे। गूळ खिरेमध्ये डायरेक्ट टाकायचं नाही, कारण गुळामध्ये खडे असतात, त्यासाठी सर्वप्रथम गूळ पाण्यामध्ये अशा पद्धतीने विरघळून घ्यायचा आहे। खाली गॅसची स्पीड स्लो टू मीडियममध्ये ठेवायची। आमच्या इकडे उस्मानाबाद लातूर जिल्ह्यामध्ये वेळामोशा साजरी केली जाते, तर या वेळामोशाच्या वेळेस अशा प्रकारची खीर केली जाते। तर या वेळामोशाच्या वेळेस शेताकडे जातात, पहाटेच चुलीवरती खिरीचा हंडा ठेवला जातो। खिरीसोबत उंडे असतात, आंबील असतं आणि त्याचबरोबर भजी देखील असते। असा हा बेत प्रत्येकाच्या शेतामध्ये ठरलेलाच असतो। वेळामोशाच्या वेळेस मला करडी मिळाली नाही, त्यामुळे मी व्हिडिओ पोस्ट करू शकले नाही। खीर करण्याची प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगळी असते। यामध्ये आपण जे काही घटक घालणार आहोत ते थोडेफार वेगळे असतात। आमच्याकडे अशा प्रकारे करडीचे दूध घालून ही खीर केली जाते। गूळ पाण्यामध्ये विरघळला की तो एका गाळणीने गाळून घ्यायचा आहे। कुकर पूर्णपणे थंड झाला आहे, याचे झाकण काढायचे आणि यामध्ये थोडेसे मीठ घालायचे। त्यानंतर अशा पद्धतीने साधारण 5 मिनिटे ही खीर अशी हटवून घ्यायची आहे। इथे गहू शिजले की नाही मी तुम्हाला जवळून दाखवते। अशा पद्धतीने गहू व्यवस्थित शिजला गेला पाहिजे। मगाशी आपण जे गुळाचे पाणी बनवले होते ते यामध्ये गाळून घालायचे आहे। खिरीमध्ये घालण्यासाठी खसखस लागेल। 1 मोठा चमचा खसखस घेतली आहे, त्याचबरोबर बडीसोप देखील मी बारीक करून घेतली आहे। बडीसोप न भाजता कच्चीच घ्यायची। वाळलेलं खोबरं खिसून घेतलं आहे। बडीसोप आणि खसखसपेक्षा थोडेसे खोबऱ्याचे प्रमाण जास्त ठेवायचे। कुकर गॅसवरती ठेवून गॅसची स्पीड थोडी मोठीच ठेवायची आणि ही खीर आपल्याला आता हटवून घ्यायची आहे। कोणी कोणी या खिरीसाठी जोड गव्हाऐवजी दह्याचा सुद्धा वापर करतात, पण जोड गव्हाने खिरीची टेस्ट खूप सुंदर येते। अलीकडच्या काळामध्ये काय होत आहे, ही जी गव्हाची खीर आहे, तर या खिरीमध्ये देखील ड्रायफ्रूटचा वापर काही लोक करत आहेत, पण या मूळ जो खिरीचा पारंपरिकपणा आहे यामुळे थोडासा कुठेतरी नष्ट होत आहे। आणि या खिरीची अजून एक खासियत म्हणजे ही खीर केल्या केल्या कधीच खायची नाही। केल्यानंतर साधारण 5 ते 6 तासानंतर ही खीर खायची। 5 ते 6 तासानंतर ही खीर पूर्णपणे मुरते। वेळामोशाचा स्वयंपाक म्हटलं की सर्वप्रथम चुलीवर खिरीचा हंडा चढवला जातो। खीर एकदाची तयार झाली की मग त्यानंतर आंबील, उंडे आणि भजी बनवली जाते। दुपारच्या जेवणापर्यंत ती खीर व्यवस्थित मुरते आणि आंबील बनवण्याची सुद्धा आमच्याकडची पद्धत खूप वेगळी आहे। अशा पद्धतीने पळीच्या सहाय्याने खीर हटवून घ्यायची आहे। खिरीवरती अर्धवट झाकण झाकायचे आणि खीर शिजवून घ्यायची। पूर्णपणे खिरीवरती झाकण झाकले तर ती ओतू जाते।
खिरीमधील बऱ्यापैकी पाणी कमी झाले आहे। गॅसची स्पीड स्लो टू मीडियममध्ये ठेवायची आणि अशा पद्धतीने पळीने खीर हटवून घ्यायची आहे। खिरीमधील पाणी बऱ्यापैकी आटले आहे। या स्टेजला करडीचे दूध घालायचे। खीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। खिरीवरती झाकण झाकायचे। गॅस लहान करायचा आणि 2 ते 3 मिनिटे लहान गॅसवरती खीर शिजवून घ्यायची। सर्वात शेवटी बडीशेप, खसखस आणि खिसलेलं खोबरं घालून खीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। बडीशेप, खसखस आणि खोबरं घालून खिरीवरती झाकण झाकायचे आणि साधारण 2 ते 3 मिनिटे स्लो गॅसवरती ही खीर अशीच राहू द्यायची, म्हणजे या सर्वाचा खिरीमध्ये स्वाद उतरेल। आमच्या घरी गव्हाची करड खीर कशी बनते आज इथे मी तुम्हाला दाखवले। 5 ते 6 तास खीर पूर्णपणे मुरू द्या। इथे जरी खीर पातळ वाटत असेल, ती थंड झाल्यावरती घट्ट होते। 5 ते 6 तासानंतर पुन्हा खीर गरम करा। एका वाटीमध्ये खीर घ्या, त्यावर तुपाची धार आणि थोडेसे दूध घाला आणि मग ही खीर खाण्यासाठी तयार असेल। खीर बनवून झाली की लगेच मी खिरीचे फोटो घेतले आहेत। 5 ते 6 तासानंतर खिरीचा कलर देखील थोडासा बदलेल, डार्क चॉकलेटी असा येईल आणि त्याचबरोबर ही खीर थोडीशी घट्ट देखील होईल। मग